हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंद असाल. मित्रांनो, नक्की तुमचा सेतू अभ्यासक्रम जो आहे तो आता सुरू आहे. आजचा दिवस आहे 8वा दिवस आणि 8वा दिवसाचा इयत्ता 9वी गणित भाग 1 व 2चा अभ्यास आपण आज करणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, वही पेन्सिल घेऊन तयार राहा, वही पेन घेऊन तयार राहा आणि निश्चितच तुम्हाला स्वाध्याय सोडवण्यासाठी सुद्धा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ छोटा असणार आहे, परंतु शेवटपर्यंत बघा आणि रोज बघा, कारण की आपल्याला 8, 9, 10 असे 25 दिवसपर्यंत असेच व्हिडिओ मिळणार आहात, जे तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरतील. तुम्ही इयत्ता 9वीला आहात, परंतु आपण अभ्यास करतोय इयत्ता 8वीचा, त्यावर तुमच्या टेस्ट देखील होणार आहेत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला मित्रांनो, सुरुवात करूया. दिवस 8वा, गणित. दिवस 8वा. मित्रांनो, आज आपण घटक शिकणार आहोत पूर्णांक संख्या. ऑलरेडी तुम्ही तो शिकलेला आहात, परंतु त्याचं आपण रिव्हिजन थोडक्यात करणार आहोत. यामधून काय अध्ययन निष्पत्ती तुम्हाला झालेली असेल, तर मित्रांनो, संख्यांमधील लहान मोठेपणा तुम्ही ओळखत असाल, नाही का? समजा येत नसेल तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकणार आहात. धन आणि ऋण संख्या दिल्या असता बेरीज आणि वजाबाकी या क्रिया योग्यतेने वापरून करायच्या आहात, ते तुमचं झालेलं आहे. मित्रांनो, जरा आठवूयामध्ये आपण मित्रांनो सुरुवात करूया. जरा आठवूया, आता संख्यांमधील लहान मोठेपणा जर आपल्याला ठरवायचा असेल, त्यावेळेस आपण मित्रांनो काय करतो, तर चिन्हांचा वापर करतो आणि लहान मोठेपणा जो आहे, जी संख्या मोठी असेल त्या बाजूला आपण चिन्ह काढतो. आता ते कशा पद्धतीचे चिन्ह असतात ते तुम्हाला इथे दाखवलं आहे बघा. आता तुम्हाला मित्रांनो, समजा 5 आणि 14 या पहिल्या दोन संख्यांमध्ये जर आपल्याला सहज लक्षात येते, 14 ही संख्या मोठी आहे, त्यामुळे 14 अशा पद्धतीचं चिन्ह काढलं जातं. 14 जो आहे तो मोठा आहे, तो या पद्धतीने असणार, नाही का? 14 जो आहे तो मोठा आहे, त्यामुळे हा 14 इकडे असणार आणि 5 जो आहे मित्रांनो तो या बाजूला असणार. या पद्धतीने तुम्ही शिकला आहात आणि अशाच पद्धतीने आपल्याला शिकायचं आहे. तर 14 ही संख्या मोठी आहे, तुम्ही हे सहजपणे जाणता. दोन धनसंख्यांमध्ये मोठी संख्या मोठी असते. आता दुसरी संख्या जी आहे मित्रांनो, ती आहे -29 आणि 15. ऋण संख्या जी आहे ही धनसंख्येपेक्षा नेहमी लहान असते, त्यामुळे 15 संख्या जी आहे मित्रांनो ही संख्या मोठी आहे, त्यामुळे चिन्हसुद्धा त्याच पद्धतीने 15 मोठं दाखवलेलं आहे. नंतर तिसरी संख्या बघूया. तिसऱ्या संख्येमध्ये काय दिलं आपल्याला, तर 45 आणि 0 यामध्ये मोठी संख्या कोणती? तर कोणतीही धनसंख्या ही 0 मोठी असते, त्यामुळे 45 जी आहे ती मोठी आहे. पुढे दिले -10 आणि 0. आता मित्रांनो, 0 जी आहे, 0 ही संख्या सर्व ऋण संख्यांपेक्षा मोठी आहे आणि आपल्याला नेमकं दिलं आहे वजा दहा ही ऋण संख्या आहे, त्यामुळे ती 0 लहान असणार, म्हणजे 0 हा मोठा असणार, त्यामुळे 0 ते चिन्हाचं तोंड असेल. ओके, मग यावरनं तुम्ही काय शिकलात, काय रिव्हिजन तुम्ही केलीत? तर 0 ही संख्या सर्व ऋण संख्यांपेक्षा मोठी असते, जे आपण चौथ्या गणितात सुद्धा अभ्यासलं. ओके, सर्व धनसंख्या 0 मोठे असतात, हे आपण तिसऱ्या गणितात ते शिकलो आहोत. संख्या रेषेवरील उजवीकडील संख्या ही डावीकडील संख्येपेक्षा नेहमीच मोठी असते, आपल्याला या पहिल्या दोन गणितावरून हे सांगता येतं. आय होप मित्रांनो तो तुम्हाला हे कळालेलं असेलच, नाही का? आता आपण पुढचा जो भाग आहे तो आपण बघूया, जो स्वाध्याय आहे तो आपण बघूया. पुढे बघूया स्वाध्याय. खालील प्रत्येक प्रश्नात चिन्ह देत च्यापेक्षा मोठे, च्यापेक्षा लहान हे आपल्याला मित्रांनो भरायचे आहेत, ते आपण भरणार आहोत. ते आपण भरायचे बघा, इथे तुम्हाला लक्षात येईल. पहिल्याच्यात आपण भरूया 3 आणि -3 या संख्यांमध्ये मोठी संख्या कोणती असेल. अर्थात मित्रांनो, तुम्हाला सांगता येईल की धनसंख्या ही मोठी आहे, त्यामुळे चिन्हामध्ये जे लिहायचे ते या पद्धतीने आपल्याला इथे लिहिणार. 3 ही संख्या जी आहे, ही 3 संख्या मोठी आहे, त्यामुळे हे दोन उघडे ॲरो जे आहेत ते थोडक्यात या बाजूला दाखवता येतील. 4 आणि 7 या दोन्ही धनसंख्या आहेत, यामुळे मित्रांनो संख्या रेषेवर 7 जी ती उजवी बाजूला असते, नाही का? आणि हे आपल्याला सगळे माहिती आहे तुम्हाला, 4 आणि 7 मोठी आहे, त्यामुळे 7 संख्येकडे या पद्धतीने दुसऱ्याचं उत्तर येईल. -17 आणि -17 ऋणसंख्या आणि धनसंख्या, यामध्ये धनसंख्या नेहमी मोठी असते, मग ती काही असो, तर या पद्धतीने मित्रांनो याचं तिसऱ्याचं उत्तर असेल. 0 आणि -10 आपल्याला दिलं आहे चौथ्यामध्ये. तर मित्रांनो, 0 ही संख्या ही ऋणसंख्यापेक्षा मोठी असते, त्यामुळे आपल्याला असं लिहिता येईल या चौथ्याचं उत्तर, हे चिन्ह इथे टाकणार. 5व्याचं उत्तर -8 आणि -2. आता मित्रांनो, -8 आणि -2 दोन्ही ऋण आहेत, मग संख्या रेषेच्या उजव्या बाजूला कोणती आहे, तर ती -2 असते, नाही का? तर मित्रांनो लक्षात ठेवा, इकडे -2 ही संख्या मोठी असणार आहे, त्यामुळे इकडे या पद्धतीने, हे कारण तुम्हाला कळालं असेल. ज्यावेळेस दोन सारखे चिन्ह असतात, त्यावेळेस
संख्या रेषेवरील उजवी बाजू जी आहे तिकडची संख्या लिहायची म्हणजे वजा दोन येईल. म्हणजे ऋण संख्यांमध्ये जर आपण विचार केला तर दोन्ही संख्या ऋण असतील तर तिची जी किंमत आहे जसं 8 आणि 2 आपण लक्षात घेतलं तर 8 ही मोठी वाटते आपल्याला नाही का, परंतु ज्यास ऋण असेल त्यास नेमकं उलट करायचं आणि वजा 2 ही मोठी येईल. आय होप मित्रांनो तुम्हाला हेही कळालं असेल. चला आपण पुढे जाऊया. उपघटक आहे चिन्हांकित संख्यांची बेरीज आणि वजाबाकी. आता मित्रांनो चिन्हांकित संख्यांची बेरीज आणि वजाबाकी आपल्याला करायची, ती आपण करणार आहोत. बघा 20 वजा 18 पहिलं आपल्याला दिलं आहे 20 वजा 18. यामध्ये नेमकं काय येणार तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो 20 वजा 18 काय येईल, तर याच्यामध्ये याचं उत्तर येईल 2. मी इथे लिहित नाही मात्र तुम्ही लिहा 20 वजा 18 बरोबर 2. पुढे मित्रांनो 23 आहे नंतर वजा आणि पुन्हा वजा 16 दिला आहे. म्हणजेच काय वजा वजा जो आहे तो मित्रांनो अधिक होईल नाही का, आणि मग त्यांची बेरीज होईल म्हणजे 23 अधिक 16 येतील आणि 23 अधिक 16 किती होतात तर 39 होतात. म्हणून इथे लिहिणार तुम्ही 39. पुढे बघा वजा 36 आणि पुन्हा वजा 36 दिला आहे. वजा 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 ऋण होतात धन होतात, तर मग इथे जे उत्तर येईल इथे उत्तर मित्रांनो तुम्ही लिहिणार आहात 36. इथे उत्तर लिहिणार तुम्ही 36 लक्षात घ्या. या ठिकाणी जे उत्तर येईल तुमचं ते असणार आहे 36. अशा पद्धतीने ही गणितं तुम्हाला सोडवता येतात. आता पुढे बघूया काय आपल्याला माहिती दिली ती आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. पुढे जी माहिती दिली बघा चिन्हांकित संख्यांची बेरीज आणि वजाबाकी. समान चिन्हे असतील मित्रांनो, समान जर चिन्ह असतील तर काय करायचं, तर बेरीज करून उत्तराला दिलेल्या संख्यांचे चिन्ह द्यावे. आता पहिल्या गणितात आपल्याला दाखवलं बघा, पहिलं गणित जे आपण बघितलं 24 अधिक 16 जो आपल्याला दिला आहे त्यामध्ये तुम्ही जे लक्षात घेतलं मित्रांनो 24 आणि 16 हे दोन्ही कसे आहेत, हे दोन्ही धन आहेत म्हणजे काय समान चिन्ह आहेत, तर मग यांची काय करायची बेरीज करायची. तर 24 अधिक 16 बेरीज केली 40. आता या समान चिन्ह कोणते आहेत, हे 24 आणि 16 धन आहेत त्यामुळे त्याची बेरीज झाली 40 आणि चिन्ह येणार धन. पुढे बघा आता 24 आणि 16 आता इथे जर चिन्ह जे 24 चिन्ह धन आहे 16 चिन्ह ऋण आहे मग काय करायचं, तर त्यांची वजाबाकी करायची. मोठी संख्येमधनं लहान संख्या वजा करायची. मग 24 वजा 16 केले 8 आले आणि उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे इथे 24 मोठी होती म्हणून याचं चिन्ह जे ते काय येणार धन जे 8 आलेले. ओके पुढे बघूया. आता मित्रांनो तुमच्या इथे लक्षात येईल वजा 24 आणि वजा 16. आता वजा 24 आणि वजा 16 म्हटला तर इथे दोन्ही जे आहेत ते काय आहेत, दोन्ही चिन्ह समान आहेत नाही का, ऋण ऋण आहेत. मग समान चिन्ह असेल तर काय करायची, त्यांची बेरीज करायची. बेरीज केली 24 आणि 16 बेरीज केली ती झाली 40. मात्र या ज्या यांची जी चिन्ह आहेत 24 आणि 16 चिन्ह काय दिलं आहे ऋण, म्हणून इथे येणार ऋण तो येणार वजा 40. पुढे बघूया वजा 24 आणि 16 इथे भिन्न चिन्ह आहेत. इथे काय करणार, भिन्न चिन्ह असतील तर काय करणार, तर मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करायची. तर 24 आहे मोठी 16 आहे लहान यांची वजाबाकी केली 8 आणि उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह. आता 24 आणि 16 मोठी संख्या 24 होती त्यामुळे त्याचं चिन्ह ऋण आहे म्हणून इकडे येणार ऋण 8. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही इथे शिकलेला आहात. आता आपल्याला स्वाध्याय जो आहे तो आपल्याला सोडवायचा आहे, तो आपण सोडवणार आहोत या घटकाचा स्वाध्याय. आता मित्रांनो पहिलं गणित बघा 17 वजा 12. आता 17 वजा 12 जर आपण मित्रांनो केलं तर नेमकं किती येणार आहे, तर दोन्ही धन आहेत त्यामुळे आपल्याला काही प्रश्न येणार नाही. याचं उत्तर लिहिणार तुम्ही 17 मधनं 12 का घालवायचे, 17 मधनं 12 घालवता येतात तुम्हाला, वजाबाकी करावी लागेल, येणार 5. म्हणजे पहिल्याचं उत्तर असेल मित्रांनो 5. आता मित्रांनो दुसरं बघा 12 वजा 17. आता इथे वजा वजा 2 आल्यामुळे हे काय होतील, अधिक होतील. म्हणजे आपल्याला थोडक्यात काय करावं लागेल, 12 अधिक 17 आणि 12 अधिक 17 किती होतात, तर 29 होतात. म्हणून याचं उत्तर लिहिणार 29. इथे बघूया 17 वजा वजा 12. आता 17 तर धन आहे मित्रांनो, परंतु वजा वजा 12 पुन्हा अधिक होणार म्हणजे 17 अधिक 12 आपल्याला करावं लागतील. म्हणजे 17 अधिक पुन्हा 12 केले तर पुन्हा मिळाले आपल्याला 29. म्हणजे याचं उत्तरसुद्धा किती येणार, 29. आता मित्रांनो 12 वजा 17 12 वजा 17 जर आपण बघितलं मित्रांनो 12 जे आहे धन आहे 17 जो आहे ऋण आहे. म्हणजेच काय, यांची चिन्ह भिन्न आहेत
ज्यास भिन्न चिन्ह असतात त्यास वजाबाकी करायची असते. मग 12 वजा 17 म्हणजे 17 12 घालवले तर किती येतात, तर ते 5 येतात. 17 12 घालवल्या तुम्ही तर तुम्हाला उत्तर 5 मिळेल. मात्र 12 व 17 मध्ये मोठी संख्या जी आहे ती 17 आहे, म्हणून याचं उत्तर काय येणार, तर याचं उत्तर येणार वजा 5. हे लक्षात घ्या, याचं उत्तर येईल वजा 5. 12 वजा 17 चं उत्तर वजा 5 का, कोणता नियम वापरला, तर 12 धन आहे 17 ऋण आहे. एक म्हणजे चिन्ह जे आहेत ते भिन्न आहेत, चिन्ह ज्यास भिन्न असतील त्यास वजाबाकी केली जाते. मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची, 17 मोठी दिसते, 17 12 वजा केले 5 आले. मात्र मोठ्या संख्येची चिन्ह जे आहेत ते उत्तराचं चिन्ह असतं, म्हणजे इथे येणार वजा 5. ओके, आता मित्रांनो पुढचं गणित बघा. 37 वजा 28, 37 आपल्याला मित्रांनो 28 वजा करायचे आहेत. आता इथेसुद्धा चिन्ह काय आहेत ते भिन्न आहेत, 37 धन आहे आणि 28 ऋण आहे. मग 37 वजा 28 जर आपण केले तर वजाबाकी आपल्याला सहज करता येते, ती येते 9. आता चिन्ह मोठ्याचं येणार, मोठी संख्या कोणती, 37 आहे, म्हणजे याचं उत्तर येणार 9. लक्षात घ्या, पाचव्याचं उत्तर असणार आहे 9. ओके, पुढे 27 वजा वजा 18. मित्रांनो इथे पुन्हा वरच्या गणितासारखंच आहे, बघा याच गणितासारखं आहे. 27 वजा वजा 18, वजा वजा काय होईल, अधिक होईल, म्हणजे 27 अधिक 18 आपल्याला करावं लागतील. आणि 27 अधिक 18 किती होतात, तर ते होतात 45. आणि अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला हा जो स्वाध्याय आहे तो सहजपणे सोडवता येईल आणि तुमचा आजचा दिवस म्हणजे 8वा दिवस जो आहे तो कंप्लीट करता येईल. आय होप मित्रांनो तुम्हाला हे कळालं असेल. नक्कीच भेटूया उद्या. धन्यवाद, गुड बाय.